नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. मोदींकडून उद्धव ठाकरे यांचा नकली संतान असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर बेअकली माणसा मला नकली म्हणतो अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे चांगलेच संतापले. मोदींकडून बाळासाहेब आणि माँसाहेबांचा अपमान झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. बाळासाहेबांचा अपमान मी सहन करणार नाही असा इशाराच उद्धव ठाकरे यांच्याकडून आता देण्यात आला आहे. कि पश्चिमी भारत के लोग अरब के लोगों जैसे दिखते हैं. मैं जरा बाळासाहेब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान है, जरा बाळासाहेब जी को याद करो. मैं इन नकली संतानों को पूछना चाहता हूं. मैं जरा उनके मेंटर बुजुर्ग नेता से भी पूछना चाहता हूं. इन्होंने कहा है कि पश्चिम भारत के लोग अरब नस्ल के अरबी लगते हैं. क्या महाराष्ट्र के लोगों को ये भाषा मंजूर है क्या? मोदी जी, तुम्ही माझ्याशी लढा, पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही. तुम्ही कोणी असाल, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणाले मोदी? कि बाळासाहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं. मैं नकली? अरे बेअकली, बेअकली माणूस आहे हा. माझा अपमान नाही, माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे, माझ्या वडिलांचा माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे. ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय, नकली माणसा, तेव्हा तुम्हीच माझी सही घेतली होती. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील. 14 साली घेतली, 19 साली घेतली, लाज नाही वाटली तेव्हा माझी सही घ्यायला? आता उद्या 17 तारखेला मुंबईत येत आहेत, शिवाजी पार्कला येतील, बाळासाहेबांच्या स्मारकावरती जातील, नाग रगडतील, स्टेजवर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून ढसा रडतील. हे नकली माणसं आहेत, बेअकली माणसं आहेत, उघड बोलतो. कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा नकली आणि बेअकली आहात. पण आता तुमची बुंद सी गई है, वो नौटंकी से नहीं आने वाली.